राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर आज शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आता परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांच्या सभांमुळे जळगावचं राजकारण सध्या तापून निघाल्याचं दिसतंय। पाचोऱ्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उद्या होतोय, यासाठीची भव्य व्यवस्था पाचोरा शहरामध्ये करण्यात आली आहे। शासन आपली या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा बहुआयामी हा प्रकल्प आहे। जळगाव जिल्ह्यातला प्रकल्प झाल्यानंतर आता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पाचोरा शहरामध्ये होतोय। तालुका पातळीवरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे पावसाचे दिवस असल्यामुळे वॉटरप्रूफ टेंट आणि जास्तीत जास्त नागरिकांना या सभेचा लाभ घेता यावा यासाठी भव्य अशी व्यवस्था या पाचोरा शहरामध्ये करण्यात आली आहे। एकंदरीत जळगाव जिल्ह्यामधलं राजकारण या तीनही पक्ष नेत्यांमुळे तापून निघालं आहे। उद्धव ठाकरेंची सभा, शरद पवारांची सभा, यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात खान्देशातली ही एकनाथ शिंदेंची सभा होते आहे। या सभेत नेमकं एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण काल झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील अनेक गोष्टींवर टीका केल्या होत्या, त्याला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे हे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। जळगावहून अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।